हॅलो गाईज, कशा आहात सर्व जण? मजेत ना? तर मी सुरे कसा कुठे घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. आणि तुम्हाला तर माहिती आहे की लग्नाची तयारी चालू आहे खूप जोरात, आणि नवरीला भांडे कपडे बाकी सगळं झाले शॉपिंग वगैरे करून तिचं, फक्त ओनली आता फर्निचर राहिलं होतं तर ते पण आम्ही घ्यायला आज आलो आहे. तर मग चला तर बघूया काय काय आम्ही तिच्यासाठी घेतो आहोत आणि काय नाही. चला दाखवते मी तुम्हाला. राहू हे गाईज, तर आम्ही फर्निचर घ्यायला आलोय मयुरीचं. तर बघूया आता कपाट बघायचं आहे आम्हाला, पाहतोय आता कोणतं पसंत पडत आहे ते. चला दाखवते तुम्हाला मी. हे गाईज, इथे पहा सगळे कपाट कपाटच आहेत, किती सारे आहेत बघा, किती सारे कपाट आहेत इथे पहा. आणि ह्या साईडला पहा, इथे सगळे बेड्स ठेवलेले आहेत. आणि आम्ही हा बेड फायनल केलाय, कसा आहे बघा किती सुंदर आहे. तर फ्रेंड्स, आता देवघर पाहूया आपण, देवघर घ्यायचं राहिलं होतं, बघूया आता कोणतं पसंत पडतंय. तर फ्रेंड्स, इथे पहा हे देवघर घेतलं आम्ही मयुरीसाठी, बघा छान आहे ना. तर हे वाले देवघर पण घेतलं. तर फ्रेंड्स, इथे पहा किती सारे सोफा सेट आहेत, हे सोफा कम बेड आहेत. आता मयुरीसाठी सोफा पण घ्यायचा आहे, तर चला पाहूया. हे गाईज, तर इथं पण सोफा सेट आहेत, इथे पहा किती छान असे सोफा आहेत, आणि फॅन्सीमधले आहेत हे वाले, आणि पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे कारण की धुणं खूप खराब होतात. तर चला बघूया आता कोणता आम्हाला सोफा पसंत पडतोय मयुरीसाठी, चला पाहूया आपण. तर मित्रांनो, हा सोफा आम्ही मयुरीसाठी फायनल केलेला आहे, सुंदर आहे हा सोफा. आणि हा पॅक केल्यामुळं असं एवढं काही दिसून येत नाही आहे, तुम्हाला मी नंतर दाखवेल जेव्हा रुखवत पूर्ण मांडलेला असेल ना, तेव्हा मी पूर्ण तिच्या वस्तू तुम्हाला दाखवणार आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, हे मयुरीसाठी आम्ही कपाट घेतलंय, बघा किती सुंदर असं कपाट आहे, पूर्ण बेड आणि कपाट पूर्ण मॅचिंग मॅचिंग पूर्ण सेट घेतलेला आहे, आणि खूप सुंदर आणि खूप दणकट पण आहे. आणि बघा कसं वाटतंय, तुम्हाला पण आवडतंय का मला कमेंट करून सांगा मग. हे गाईज, तर झालंय आमचं फर्निचर वगैरे सगळं घेऊन तिच्यासाठी. तर मग माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.